आलोय आता किचन मध्ये आपल्या बोटीचा आणि भात बनवलाय बघा. हे काय हे काय आणि इथं फराय पण आहे. मंडळी जेवण वगैरे झालंय. टांडल काय देतोस मावरा? तू विकायला आणलायस थोडं सर. काय म्हणतात मंडळी? नमस्कार. तर तुम्हा सगळ्यांना पण माझा नमस्कार. तर तुम्ही विचार करत असेल की मी का व्हिडिओ स्टार्ट करते, माझा डॅडू कुठे आहे? चला बघूया डॅडू कुठे. डॅडू कुठे चाललाय? मी निघालोय ससून डॉकला. ससून डॉकला का? कारण आपली मंडळी आहेत ना, त्यांना बोटीवरचे व्हिडिओ बघायला आवडतात. अच्छा. तर त्यानिमित्तच आपले टांडल आहेत, राजू टांडल, त्यांनी आपल्याला काहीतरी माछली घेण्यासाठी बोलवलंय ससून डॉकला. तर ससून डॉकला जाणार आहे बहुतेक. या व्हिडिओ मध्ये जेवणही बघायला भेटणार आहे बोटीवरचा. आपण पराठा सँडविच बनवू शकतो. हाय हाय, मी जेवण टेन्शन नको घेऊ. रेडी नसल्यावर आम्हाला पराठा आणि सँडविच खायला देत नाही, कारण तो बोलते मला जेवण दे. तर आज आपण एन्जॉय करूया ना. आमच्यासाठी काहीतरी येस आनंद. काय आणशील डॅडू? काय बोलायचं होतं आणि काय घडलं बघा मंडळी. चला मी निघतोय आता. मंडळी, ट्रेनचा प्रवास करून आता पोहोचलोय छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला. आणि चुकून गोरेगावच्या ट्रेनमध्ये बसलो होतो, पण वडाळ्याला क्लिक झालं की आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसलोय. तेव्हा लगेच आपण जाऊन सीएसटीच्या ट्रेनमध्ये बसून आलो, नाहीतर खूप मोठी ट्रॅजेडी होणार होती. म्हणजे मुंबईला तुम्ही रात्री येत आहे तेव्हा मुंबईचा काहीतरी नजारा अलगच बघायला भेटतोय. आता मस्त 360 शॉट देतो, मस्त एन्जॉय करा आणि मग डायरेक्ट आपण ससून डॉकला भेटूया. चला. तर मंडळी पोहोचलोय आता आपण ससून डॉकला. इथं आपले मित्र भेटलेत बघा. काय नाव तुझा? हा, रितेश कोहली, ज्याने आपल्याला चिंतामणी नागवाच्या बोटीमध्ये गोल मासे दाखवले तोच ना. हा, आणि आज काट्यावरती मावरा विकतात बघा. काय आहे, बलं आहे ना? हा, टोलरची बोट आहे त्यांची आणि बले माशेचा भाव करतात नि विकतात. बोटीतनी माल काढतात नि इथं टाकतात आणि इथंच काट्यावरती वजन करून विकत असतात. ससून डॉक आणि इथं नारबा मासा बघाय. आणि आता आपली बोट आपल्याला घ्यायला आली बघा. आता जाऊया, बोटीत जाऊया आणि आपल्या मित्रांना भेटूया. चला. आता बोटीमध्ये आणि इथे आपले राजू टांडल दिसतात. राजू टांडल बरा आहे ना? नमस्कार. हो चालेल. काय हाय ना, सर्व बरा व्यवस्थित? हा, आपण फिशिंगला गेलेलो तेव्हा भेटलेले आणि आता भेटतात बघा. आणि या बाजूला आपले सर्व मित्र बघताय तुम्ही. बरं आहो ना सगळं? हा. आणि आपण कोणता मासा पकडलेला गेलेलो तो? सकला. सकला मासा पकडलेला, नुसता हुकला लागलेला तेव्हा या साहेबांनी सांगितलेला सकला आहे आणि नारबा आहे. फटाफट मासे ओळखणारे सर्व मित्र आहेत आपले. काय मग आता परत जाशिव आज? आज रात्री परत जाणार आहेत. फक्त आपला एक हिरो आहे अमर, तो यायचा बाकी आहे. तो आल्यावरती आता त्याला पण भेटवतो तुम्हाला. चालेल. झालं जेवण? झालं नाही ना? बाकी आहे, बाकी आहे. या बाजूला आलाय आपला भोजपुरीवाला हिरो अमर. काय अमर, बरा आहेस ना? हा. आणि अमर गावावरनं आलाय. मी फोन लावते तर फोन उचलत नाही, फोन कट करते. गावावरची आलाच ना आता. बरा आहेस ना? हा. चल, चकाचक होऊन आला एकदम. आणि आलोय आता किचन मध्ये आपल्या बोटीचा आणि भात बनवलाय बघा. हे काय करडी आणि याच्यात हे काय आंबट? आंबट 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 आहे. आज कसला मावरा कसला आहे? कुप्पू म्हणजे कुप्पा माशाचा आंबट आहे, भात आहे आणि कढी आहे. मजा येणार आहे आज जेवायला. आणि इथं फराय पण आहे. कोणते माशाची? चपलाची आहे. चप्पल माशाचा फ्राय दिसते तुम्हाला. आणि काय दाल? हा, ज्यांचा उपास आहे त्यांच्यासाठी दाल. खतरनाक चार चार पाच पाच आयटम बनवत असतो आपला रांध्या बघा.
मस्त। तर आता रात्रीचे 8:30 झालेत आणि जेवणाचा टाइम झालाय बघा। सगळे जण ताट घेऊन आले आणि जेवणामध्ये जे तुम्हाला भात फ्राय डाळ सर्व दाखवली तीच आता सर्व जण मिळून आपण खाणार आहोत। आणि आपल्या बोटीमध्ये किती 17 माणसं असतात ना, आपल्या रत्नागिरीला गेलेलो 35 माणसं होती, इथे आपल्या 17 माणसं असतात, मी त्यांच्यासाठीच जेवण बनत असते बघा। मस्त काही बोटी आहेत, मावरा वगैरे काढतात, काही जेवायला बसलेत। आपल्या बोटीतला एकदम खास माणूस संदीप शेठ। काय संदीप, बरेच ना लाजतोय संदीप, धानूचा माणूस आहे एकदम, तोंड दाखव, तोंड लपवलंय त्यांनी। आणि याच्यात पाणी हे सर्व तोंड धुवायला वगैरे पाणी वापरतो ना, तोच प्लेट धुवायला वापरलाय बघा। मस्त। तर मंडळी या सर्वांनी जेवायला मस्त आंबट दिसते भात। ही भाजी कसली आहे, वटणीची आलू मटरची भाजी आहे आणि तुकड्या पण भरपूर दिल्यात, एवढं कोण जेवणार। पण रत्नागिरीला गेलेलो नेहमी थोडा थोडा जेवण खायचो, पण बोटीवरचं जेवण म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे जेवढा देईल तेवढा खाईल। आणि हा आपला मित्र बघा, बरं आहे ना जेवण। हा आणखी एक मित्र आलाय आपला बघा। माझा मला एवढ्या दोन दोन ताटं दिलं आणि तुम्ही एकच ताटण घेतला सगळा। चला आता हळूहळू सर्व येतील, आता या आपण जेवून घेऊया सर्वांनी। मंडळी जेवण वगैरे झालंय, टांडल काय देतोस मावरा? हे बघा कुप्पा सुरमय, बापरे क्वालिटी वाला मावरा आहे सगळा। आणि सुरमय बघा मस्त एकदम फ्रेश फ्रेश सुरमय दिसते तुम्हाला। आणि इथे आपले डोगलेकर साहेब आहेत। झालं जेवण? झालं। हा मस्त पेज पित आहेत जेवणानंतरची। आणि या खाण्यात पण सुरमय दिसते। सकाळी विकला ना सगळा मावरा, सकाळी सर्व मावरा विकला, आपल्याला यायला थोडा लेट झाला, नाहीतर आपण सकाळीच येणार होतो। आणि बगे पण दिसतेत तुम्हाला, बगे आणि कुप्पा आणि सुरमय। एक बाजूला टांडल आपला मावरा काढतोय आणि इथे आपल्याला घेऊन जायचंय मच्छी, म्हणून त्याचे तुकडे तुकडे पाडतात बघा। तीन तीन तुकडे कर बस, सुरमयचे तीन तुकडे केलेत बघा। बस बस। आणि सुरमयचं तोंड पण कापलंय। आणि इथं बघा किती मासली आणली, बापरे। यो काय मुंगूस आहे काय? मुंगूस दाखव। हा बघा सर्वात टेस्टी मासा म्हणजे मुंगूस मासा। आणि सुरमय कापल्यावरती कुप्पा कापते। कुप्पा कसला कुप्पा आहे? तेली कुप्पा दिसते तुम्हाला। आणि एक बाजूला आपल्या आमरने आपल्यासाठी पिशवी पण रेडी केली बघा। आणि आमर माझ्या सोबत येते आता घरी पर्यंत मावरा घेऊन। एवढा मावरा कोण घेऊन जाल? चला आता जेवण वगैरे झालंय आणि मावरा पण घेतलाय, आता आपला आमर चाललाय वरती मावरा घेऊन। चला हो टांडल, चला सर्वांना, चला चला जेवण्या, मस्त जेवण बनवलेलं। हा चला। नमस्कार शेठ, आपला लहानपणीतला मित्र रामू आलाय। हा जरा त्रास दिलाय म्हणून रागवलाय बघा माझ्यावर। तर मंडळी घरी येता येताना 11 वाजले आणि मास दिलेली मासली बघताय तुम्ही, कुप्पा सुरमय मुंगूस आणि आणखी आयटम त्याच्या याच्यामध्ये आहेत, बला सुरमय आणखी एक कुप्पा आहे। एवढी मासली आपल्या टांडलाने दिली, कमीच कमी 10-12 किलोची मासली आपल्याला दिली असेल। ट्रेन मधून आणताना हालत खराब झाली, लगेजच्या डब्यामध्ये घुसलो, मस्त आरामात बसलो, पण बेलापूर स्टेशनवरनं उतरल्यावर इथपर्यंत तिसऱ्या मल्यावर चढवताना हालत खराब झाली। पण जे काही आहे आपल्या मित्रांनी आणि टांडलांनी एकदम आवडीने दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। उमा आहे इकडे, उमा मदत करणार ना स्टोअर करायला? हा जेवलो मस्त, 4-5 पदार्थ होते आणि फ्रीज खाली केलाय आपण, कारण एवढी सारी मासली कशी स्टोअर करायची ना, म्हणून उमाला सांगितलं होता की बर्फ ठेव, पण बर्फ काय अजून पाणीच राहिलाय तो। बाहेर एवढी थंडी आहे पण फ्रीज मध्ये पाणीचा पाणीच राहिला। मुंगूस गेला, कुप्पा गेला, तर सुरमय, तर बाकीचे मासे उमा ठेवले। फ्रीज भरलेला आहे, फ्रीजर भरलेला आहे,
आता जागच नाही तर उमाला पण टाकले असते. तुला ऍक्च्युली एवढं वर्षभर साठी आणलंय वाटते. हा वर्षभर मासली खाणार आता उमा. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवूया. तर कसा वाटला तुम्हाला ससून डॉग पर्यंत केलेला आपण प्रवास, मुंबईचा नाईट व्ह्यू, आपल्या मित्रांसोबत फिशरमॅन सोबत केलेला जेवण आणि आपल्या टांडलांनी दिलेली भरपूर सारी मासली कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मुंगूस मासा, सुरमय मासा, कुप्पा मासा, बला मासा भरपूर साऱ्या रेसिपीज दाखवत होणार. भरपूर साऱ्या रेसिपीज बघायला भेटणार आहे. उमा एकदम एक्सायटेड आहे. नाही नाही जास्त रेसिपी नाही दाखवणार, पण जे काही आहे तुम्हाला व्हरायटी म्हणजे अलग अलग प्रकारचे व्हिडिओज नक्कीच बघायला भेटणार. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.